रावजी राघोजी आणि रघु ठुमरा ही दोन माणसं गावात बेरकी ओळखली जात होती। त्यांचं वागणं म्हणजे एक गूढच होतं। ते दोघे दिसले की लोक घाबरत होते, भीत होते। तसे ते दोघे चोर नव्हते, मारेकरीही नव्हते, कुठं काही दरोडा घालीत नव्हते, परंतु काडीचेही काम न करता एखाद्या राजासारखे जगत होते। त्यांची घरं वाढत होती, त्यांचा दरारा वाढत होता, आणि हे सगळं घडतं कसं यायचं, कसं याचंच गावातल्या माणसांना मोठं गूढ वाटत होतं। ते दोघे पैसा आणतात कुठून याचीच लोक आपापसात चर्चा करीत होते। सूर्य मावळतीला कलत चालला होता, गावाच्या बाजाराची वेळ झाली होती। रावजी रामोशाने सगळी तयारी केली, अंगाला पिळुका देऊन भली मोठी तो पिवळपंजी नेसला होता, डोकीला मोठं पागोटं घातलं होतं, मग आपल्या कल्लेदार मिशांना पीळ भरला, हातात लांबदांड्याची कुऱ्हाड घेतली आणि वळीत वाघ गुरगुरावा तशा आवाजात तो म्हणाला, अये मी बाजाराला चाललोय ग, आणि हत्तीखान्यातून एखादा हत्ती बाहेर पडावा तसा तो घराच्या बाहेर पडला। दमदार पावले टाकीत चालू लागला। रावजीचा चेहरा रुंद होता, भोवया रुंद होत्या, नि डोळे रागीट होते, त्यानं कानाबरोबर कट मारले होते, त्याच्या मिशात दाट होत्या, नि त्याच्या तोंडावर देवीचे वन उठले होते, त्यामुळे तो भलताच उग्र दिसत होता। तो पेठेत आला तशी माणसं बावरली, त्याला खालवरनं निरखू लागली, कारण गेल्या 2 महिन्यात तो पहिल्यांदाच घराबाहेर पडला होता। तो डुलत डुलत बाजारात येऊन दाखल झाला, तेव्हा साऱ्या माणसापेक्षा तो हातभर उंचच असल्यासारखा हसू लागला। त्याची उंची होतीच तशी सगळ्यात जास्त। उस्मान अत्तार ठेल्यावर बसून पान लावित होता। त्याच्याजवळ रघु घुमरा बसला होता। रावजीला पाहताच रघु चटकन उठून उभा राहिला आणि त्यानं त्याला रामराम केला। रघु ठोंबरा हा अंगपंडाने अगदी सडसडीत होता, रावजीच्या अगदी उलट तो होता। त्याच्या पाठीचं पोक निघालं होतं, तो गांधी टोपी घालीत होता, त्यामुळे तो थोडासा बावळट दिसत असे, परंतु बोलण्यात तो भलताच पटाईत होता। हं चल देशमुखाच्या वाड्याकडं, रावजी बोलला आणि दोघं देशमुखाच्या वाड्याकडे निघाली। ते जेव्हा वाड्यात पोहोचले तेव्हा देशमुख झोपाळ्यावर बसून झोकी घेत होता। त्याची थोरलेले सोप्यात तांदूळ निवडत बसली होती। रावजीला बघून ती गालात हसली आणि खाली मान घालून पुन्हा आपल्या कामात गढून गेली, पण अधूनमधून ती तिरक्या नजरेनं त्याच्याकडे बघितच होती। काय ठरलं का, देशमुख म्हणाला, कधी निघणार शिकारीवर? सकाळीच निघतो, पर शिकारीचं सारं सामान तयार आहे का? रावजीनं विचारलं। म्हणजे काय चेष्टा आहे काय? असं म्हणत देशमुख आतल्या खोलीत गेला आणि देशमुखाच्या तरुण विधवा लेकीनं रावजीकडे बघून एक गोड मुरका मारला। तिनं तोंडावर पदर ओढून घेतला आणि त्यातनं ती त्याच्याकडे बघू लागली ढगाआडच्या चंद्रागत। रावजी पटकन खाली बसला आणि बघीन कवा तरी अशा आविर्भावात सरड्यासारखं मान डोलू लागला। एवढ्यात देशमुख एक फडशी घेऊन बाहेर आला आणि पुढं टाकून म्हणाला, हे पहा सामान तयार आहे, या पडशीत 2 पिशव्या आहेत, त्या मात्र तुम्ही लक्षात ठेवा, मग सकाळीच घेऊन जातो। रघु ठोंबरा म्हणाला, जोखीम आहे ती, ठीक आहे। असं म्हणून देशमुख ती फडशी घेऊन आतल्या घरात शिरला आणि त्या पोरीकडं हळूच बघत रावजी रघुला घेऊन वाड्याबाहेर गेला। दिवस झोपीवर आला होता, ऊन म्हणजे मी म्हणत होतं, निशब्द शांतता नांदत होती। रावजी रामोशी आणि रघु ठोंबरा हे दोघे एका पांदीने चालले होते। देशमुखाची फडशी रघुनं खांद्यावर घेतली होती। त्या पडशीत 4 शिकारीचं सामान होतं आणि ते घेऊन दोघं शिकारीला निघाली होती।
ती पांद दुतर्फा असलेल्या झाडांनी अगदी झाकून गेली होती। पांदी सावली पडली होती नि त्यामुळे रघु नि ठोंबरा चेकाळला होता। त्याने एकदम एक लावणी सुरू केली। सून गवळ्याची मी चंद्रावळी, जाते झुकत नागिन ढवळी। हे कडव पुन्हा पुन्हा घोळत होता। खांदीवर कुऱ्हाड घेऊन पुढे निघालेला रावजी कान पाडून ते ऐकत होता। तो इकडे तिकडे मुळीच पाहत नव्हता, सरळ नाकासमोर सूत धरल्यासारखा वागत होता। ते दोघे जात होते। त्या पांदीकडेलाच एक मोठा मळा होता। त्या मळ्याचा मालक पवार हा एका झाडाखाली बसला होता। त्याच्या पुढे दोनच माणसं बसली होती। त्यांच्याशी तो रंगात येऊन काही बोलत होता। रावजी आणि रघु यांना पांदीतनं जाताना त्यांना पाहिलं आणि हाक मारली, आव पाहुन कंच्या गावचं या की वाईस पान खाऊन जा, आमचं गाव दनकापूर। रघु ठोंबरा रंगात आलेली लावणी बंद करून बोलला, आ हे दनकापूर कुठं आलं बरं? ज्योती पवारानं आश्चर्य व्यक्त केलं आणि ते दोघे त्याच्या पुढे येऊन बसले। हे दनकापूर बघा, हुबलवाडी जवळ आहे, रघु ठोंबरा खुलासा करीत बोलला। म्हणजे आम्हाला हुबलवाडीचाच बाजार आहे बघा। असं असं पवारानं मान डोलवली, नी पाहुण्यांना पानं दिली। आता कुटपाव तर दोड आहे, वाईच कोल्हापूरला जायचंय, रघुनं उत्तर दिलं। काय कोर्ट कचेरीचं काम काढलाय असं वाटत, पवारानं विचारलं। छा छा दुसरं काम आहे, पुन्हा रघु बोलला। नी पवार म्हणाला, मला बी 2 दिवसात कोल्हापूरला जावं लागणार आहे। यावर्षी एकाच मांडवात आणि एकाच तिथीला लेखांचं नि लेखीचं मी लग्न लावणार आहे। हे लगीन मग लयदाबाद होणार म्हणायचं तर, रघुनं तंबाखू चोळत विचारलं आणि पवार गंभीर होऊन म्हणाला, म्हणजे असं की ज्या घरातली पोरगी आम्ही सून करणार त्याच घरात पोरगी देणार, पर पाहुणा वाईट चढेल आहे। तो म्हणतोय माझ्या सुनेला सुपाटभर दागिनं घाला, मग आम्ही बी त्याच्या माग तेच तोतासना लावलंय आणि त्या दागिन्यासाठीच मला कोल्हापुरी जायचंय। हे ऐकताच रावजीनं मान वर केली नि रघु म्हणाला, मग आता ऐका, आम्ही बी थोडं सोनच इकायला निघालोय। म्हणजे खरं म्हणता का काय? पवार एकाकी चेकळत म्हणाला, म्हणजे तुम्ही सोन्याचा व्यापारी तर? होय, घडवलेलं दागिनच आहे ती बघा, रघु बोलला। आमचा व्यापार अर्ध्या किमतीचा असतो, कारण सोन्याच्या विक्रीवर सरकारनं बंदी घातली आहे ना का। खरं सोनं बाजारात मिळत नाही पाहुणं, ते 14 कॅरेटचं असते। खरं आहे की ही भानगड आम्ही ऐकून आहे, ज्योती पवारानं मान डोलवली नि तो म्हणाला, मग तुमचा माल वाईज बघाय मिळेल का? का नाही, बघा की पर एकटच बघा। रघुनं इकडे तिकडे नजर टाकली नि पवारानं आपल्या माणसांना जा अशी खून केली। ती दोन माणसं दूर जाताच रघुनं फडशी सोडली, एक लाल रंगाची पिशवी त्यातच काढून तिचं तोंड सोडलं। निसुपभर नवीन करकरीत दागिने काढून पवारापुढे सारलं। ते घडवलेले आणि गटवलेले दागिने पाहून पवार हरखला। नि हे खरं सोनं अर्ध्या किमतीत मिळणार याचा त्याला आनंद झाला। तो म्हणाला, हे दागिने आम्हीच खरेदी करू, पर आधी सोनाराला दाखवू। जरूर जरूर, रावजी म्हणाला, पर हे काम आजच करायला पाहिजे। तुम्ही आताच माणूस धाडून चांगला सोनार कसोटी घेऊन बोलवा। पवारानं एका चाकराला बोलून गावात पाठवला आणि संतुष्ट होऊन तो दोघांशी बोलत बसला। बरं, ही स्वैरी कंच्या गावची केली या? रघुनं विचारलं आणि पवार बोलला, आमचा पाहुणा म्हणजे खुसगावचा रावजी पाटील, पोलीस पाटील नि चांगला गब्बर आसामी आहे तो। त्याची पोरगी आम्ही केली आणि आमची लेख त्याच्या घरात दिली। थोड्या वेळानं गावातून सोनार आला, त्यानं कसोटी काढली आणि ते सर्व दागिने पारखून खरे असल्याचा निर्वाळा दिला। सौदा ठरला, वजन झालं, किंमत ठरली नि पवार गावात जाऊन रक्कम घेऊन आला। दिवस बुडल्यावर पवाराने ते पैसे रघुच्या पदरात टाकून दागिने ताब्यात घेतले।
आणि रावतरात रावजी व रघुनी आपला गाव जवळ केला. दुसरा दिवस उजाळला. रावजी रामोशी आणि रघु ठोंबरा यांनी तयारी केली आणि दोघे देशमुखाकडे गेले.